नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज माफ करण्यासंबंधी जो काही जी आर दोन हजार पंधराला निघाला होता त्यासाठी आता निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामधील काही महत्त्वाचे मुद्दे बघूया या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यातील जे जे काही शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्यांनी जर परवानाधारक सावकारांकडून काही कर्ज घेतलं असेल तर ते संबंधित सावकारास अदा करून त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक एक म्हणजे जो दोन हजार पंधराला शासन निर्णय घेतला होता त्या शासन निर्णयामधील ज्या काही अटी आहे त्या अटींच्या अधीन राहून या ठिकाणी या शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ केले जाणार आहे आणि त्यासाठी सन एकवीस बावीससाठी जवळपास पाच कोटी रकमेची तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी जवळपास अडीच कोटी रुपये इतका निधी आता शासनाने सध्या वितरित करण्यासाठी शासन निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता शासन निर्णय काय आहे तर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन एकवीस बावीस या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून अडीच कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि हा जो निधी आहे तो कसा खर्च करावा याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो शेतीविषयक सरकारी योजना असतील किंवा इतरही सर्वसामान्य जनतेला उपयोगी पडणारी माहिती असेल हवामान अंदाज असेल बाजारभाव असेल या सर्वांची माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो शिवाय तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी आम्ही सविस्तर माहिती वेळोवेळी जे काही नवीन अपडेट येईल त्याची माहिती आम्ही सर्वात अगोदर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र